जेव्हा माणसंच विरोध करतात माणसांच्या देवाला भेटायला जेव्हा माणसंच विरोध करतात माणसांच्या देवाला भेटायला तेव्हा मीही विचार करते कशाला जायचं आपण अशा माणसांना खेटायला जेव्हा माणसंच विरोध करतात माणसांच्या देवाला भेटायला तेव्हा मीही विचार करते की कशाला जायचं आपण अशा माणसांना खेटायला कुणाच्या देवाला उठून नमस्कार चालत नाही कुणाच्या देवाला बसून नमस्कार चालत नाही अहो कुणाच्या देवाला उठून नमस्कार चालत नाही कुणाच्या देवाला बसून नमस्कार चालत नाही कुणाला सूर्य नकोय देव म्हणून तर कुणाला चंद्र नकोय चिंध्याच्या नाही सुरू होतात पेटायला चिंध्याच्या नाही सुरू होतात पेटायला मग मी ही विचार करते कशाला जायचं आपण अशा माणसांना खेटायला देव स्वतः सांगतो की तो तो अनुरेणूच्या कणाकणात आणि माणसांच्या मनामनात वसलेला आहे या जगातल्या प्रत्येक धर्मग्रंथातला देव जी संकल्पना आहे ती प्रत्येक संकल्पना ही सांगते की देव हा अणुरेणूच्या कणाकणात आणि माणसांच्या मनामनात वसलेला आहे तरीही मन मान मंदिरे मन, मस्जिदे बांधून हिंमत करतात देवालाही झाकायला मग मीही विचार करते कशाला जायचं आपण अशा माणसांना खेटायला सर्रास कत्तली करतात निरडावलेले हे ढोंगी सर्रास कत्तली करतात निरडावलेले हे ढोंगी फुलांच्या पानांच्या प्रसंगी प्राण्यांच्याही अहो सर्रास कत्तली करतात निर्डावलेले हे ढोंगी फुलांच्या पानांच्या प्रसंगी प्राण्यांच्याही केशगुंता वाढवून तयार होतात हेच धर्मगुरुपद लाटायला मग मीही विचार करते कशाला जायचं आपण अशा माणसांना खेटायला लाख विचार करते लाख विचार करते पण कधी जातीवरून तर कधी मातीवरून येतातच भेटायला येतातच खेटायला मी लाख विचार करते पण कधी जातीवरून तर कधी मातीवरून येतातच भेटायला येतातच खेटायला तेव्हा मात्र विचार करते की आता सुरुवात केली पाहिजे विश्वलींचे पाणी छाटायला आता सुरुवातच केली पाहिजे विश्वल्लींचे पाणी छाटायला सुरुवात केली पाहिजे विश्वल्लींचे पाणी छाटायला धन्यवाद